आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गण गण गणात भूते. गुरु माऊली. गण गण गणात भूते. कायले नको ते काम करता. गण गण करत राहता. तुमचे महाराज येतील का मध्ये तिला. दानाचे गावले. कस जाणार. हातपाय थकले. त्यातून गरिबी. जवळ आहे का शेगाव. आशीर्वाद तर राहतेच महाराजांचे. कायचे आशीर्वाद राहते. शेतावारी कर्ज आहे. घरावरती कर्ज. दोन बहिणीचे लग्न करायचे ना. महाराज बघून राहिले ना. कृपा करतील महाराज. वाट बघा. कायची कृपा करते. दोन तीन पोते धान्य होत घरी खायलाच लागते ना. तितकं 25-50 पोते निघाली तर 4 पैसे भेटतील. कोरडवाऊ खडकाळ जमीन आहे आपली. पावसावर अवलंबून आहे शेती. महाराज कृपा करायची. काही झालं की महाराजा म्हणते ढकला. कोण आहे जी तुम्ही. आम्हाला मूल मजुरी नको जी. तुम्ही बोलतानी वाटलं का धान्य बैलगाडी ठेवायला मदत करावी. हो ना. आता बैलगाडीत तर जागा नाही. 30-35 पोटी अजून पडलीत ना तिथं. दोन बैलगाड्या खचा खच भरतील. पण इथलं धान्य शेतात पेकलंच नाही आमच्या. कसं करता राजे हो. तुमच्या शेतातलं धान्य आहे ना हे. आता असं करा की धान्य बैलगाडीत भरा आणि बाजारात न्या. लय द्रव्य भेटते धान्याच. समजी चिंता दूर होते. चल. पण नाव गाव तर सांगा. बाप्पा इतकं धान्य. काय म्हणता बाबाजी. काय म्हणा नको. माझ्या महाराजांची लीला अशीच राहते. आपल्या मदतीने धावले लेकरा. चमत्कार केला चमत्कार. महाराजांचे पतित पावन चरण लागले. म्हणजे अरे लेकरा ते साक्षात गजानन महाराज होते. बाप्पा गुरु माऊली. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. जो शेतकरी प्रामाणिकपण उन्हातानात पावसात कष्ट करते आणि अनेक कुटुंबाले खाऊ घालते उपाशी आणि दुःखी कसा राहीन. गणगणनात बोलते. गणगणगणात बोलते. गणगणगणात बोलते. गणगणगणात बोलते. बसाना आमच्या गरीबाच्या घरात. नाही बसत नाही. तुम्हाला समजलंच असन की मी धर्मशाळेत राहिले आलो. हाजी भाया बबन्याने सांगितलं ना. भले वाटलं. कृपया काहीच अंदाज बांधूच नका. मी समद खुलासेवर सांगतो. आमच्या दादासाहेबांबद्दल काही वेगळे सांगायला नको. आई गुरुमाऊलींनी नानांनी जे लग्न ठरवलंय ते मला मनापासून मान्य आहे. पण
काय? पण मेवाडा सोडला तो दादासाहेबांचा वाडा आहे. गावाकडं आमचे घर आहे, नावाले थोडीशी जमीन आहे. आणि म्या माझ्या नानांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मातृभूमीसाठी सगळं काही अर्पण केलेला एक क्रांतिकारी आहे. आणि वेळ प्रसंगी देशासाठी प्राण द्यायला मी मागे पुढे पाहणार नाही. आता मी वाडा सोडलाय तर तुम्हाला हे लग्न मोडायचे असेल तर माझी काहीच हरकत नाही. उलट म्याच महाराजांची नानाची समजूत घालन ना. पण मला हे सांगणं गरजेचं वाटलं का थोवाडा ती श्रीमंती दादासाहेबांची. इंग्रजांच्या बहिरबाणीवर तर चाललंय सगळं. जे महा नाही ते मला मान्य नाही. तुम्ही काय ले वाईट वाटून घेता? उलट हे तर माझ्या मनासारखंच झालं ना. खरं सांगून राहिली ना यमुना, आम्ही आई गुरु माऊली महाराजांच्या आज्ञेच्या बाहेर जाणं तर दूरच, पण तसा विचार भी करू शकत नाही. पण मनात एकच धास्ती होती, ती त्या वाड्याची. आम्ही गरीब आहोत जी, वाड्यातले संस्कार वेगळे, रीतभात वेगळी. मला लई धडपण आलं होतं जी, सासरच्या संस्कारात नाही एकरूप झाली तर कसं होईल अशी भीती होती जी. रात्रभर जागायची म्या. सोन्याचा पिंजरा असतो जी वाडा म्हणजे. मायेचं ओलावं असलेलं मातीचं घर आपलं वाटते, पण सोन्याच्या पिंजऱ्यात घुसमट होते जी. आई गुरु माऊली महाराज लई दयाळू आहे, त्याला चिंता राहते ना समजायची. आम्हाला मुलगी प्रेमळ आपुलकी असलेल्या घरात द्यायची आहे. भव्य वाडा काय कामाचा? कण 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 आत बोलते. छोटी बाय, हे प्रेमळ आहेत ना माझ्या सासरची माणसं, वाड्यासाठी श्रीमंतीसाठी ते लगीन करणारच नव्हते ना. गण गण गणात भूते. काय झालं जी गुरु माऊली? गण गण गणात भूते. भास्करा, माया संगती चालून राहिला तू? मित्रा, जीवन हा एक प्रवास आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत श्वासाच्या वेगानं धावणारा जीवन प्रवास. ब्रह्मांड नायक मृत्यूची सतत जाणीव करून देत तुमच्याकडून जीवन प्रवास करून घेते. पदोपदी येणारे अनुभव हे प्रवासाचे वाटाडे राहते. सांग लेकरा, चालतानी तू काय शिकला? गुरु माऊली, मी मंदमती आहे, पण चालताना असं जाणवलं की सामोर आकाश जमिनीले टेकलेलं आहे. पण पुढं पुढं चालत आलो तर कळत आकाश लई लांब आहे. गण गण गणात भूते. भास्करा, जशी मृग जळावर तर तहान भागत नाही, तस विचारात बांधलेल्या घरात राहता येत नाही. ब्रह्मांड नायकाचे स्वतःचे काही नियम आहेत. जोवर तर अन्न उकळून शिजत नाही तोवर अन्नाली चव येत नाही. एका लहानच्या बी मधी वटवृक्ष दडलेला राहते का नाही, बी पेरान थंकूर येते, मग रोपट होते, मग रोपट्याचं झाड होते.
मग त्याला फुलं फळं लागते आणि मग वृक्ष तयार होते. बी जमिनीत पेरली तर वृक्ष तयार होते का? नाही गुरु माऊली. शेगावातल्या काही लोकांना असं वाटून राहिलं का समद साध सरळ सोप आहे आयुष्याची वाट चकमा देणारी तुमच्या सत्वाची प्रयत्नांची पराकाष्ठा पाहणारी नागमोडी वाट राहते. चढ उतार राहते साध सरळ सोप थ मृत्यू बी नाही मग जगन कस असन. गण गण गणात भूते कस आहे ना भास्करा? कोणाच्या पाठगुळीवर बसून तीर्थयात्रा केली तर पुण्य नाही भेटत. तुम्हाला खडतर दुर्गम मार्गावर चालून पुण्य कमवा लागते. कस आहे ना राजे? देव तुमच्या सोबत आहे तसच राहू द्या. देवाच्या संगती कायले चालता भास्करा? साध सरळ काही बी नसत. तुमच्या प्रयत्नानं निश्चित साध सोप होऊ शकते. गण गण गणात भूते. वा 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 झालं ते एकदम शिस्तीत झालं की नाही? स्वतः जावळ बापू येऊन सांगून गेलेत. मधुकररावांनी वाडा सोडला म्हणते. माय लेकींचे चेहरे उजाळले बघा. चल तुमचे हसरे चेहरे बघून सगळ्यांनी मला लय बरं वाटलं. काय झालं जे बंकड भाऊ? तुमच्या चेहऱ्यावर तर काय काळेडक जमा झाले. नाही जी समज चांगला आहे आणि चांगलं राहिले पाहिजे. पण मग चिंता काय? एक गोष्ट मनाले खटकते का यमुनेचं आणि मधुकररावांचं लगीन झाल्यावर तर ते राहतीन कोठे हे तर ठरलंच नाही ना. नाही म्हणजे मनाची अशी समजूत झाली होती का बा आपल्या लेकीचं लगीन झाल्यावर तर ती आपल्या डोळ्यासमोर शेगावतच राहीन ना. हो का नाही? मला लई लई बरं वाटलं. मला शेगावातच सासर भेटलं. मला बाहेर गावी सासर भेटला असत तो आपल्याला भेटता आला नसत ना. बंकट भाऊ माया ध्यानात कस नाही आलंय? जावई बापू वाड्यावरून निघाले पण गावी जातो म्हणले तर यमुनेला बी शेगाव सोडावं लागन. माय वो म्हणजे मला शेगावातून दुसऱ्या गावी जा लागत. नाही वो शांत राहा ना. म्हणजे माझ्या मनात जो विचार आला तेच सांगितलं मी. तसच होईल ना? नाही जी वहिनीची महाराजांच्या आज्ञे बिगर झाडाचं पान बी आलत नाही. गण गण गणात भूत. गुरु माऊली सर्व ज्ञानी सर्व साक्षी आहेत. तुम्ही काळजी करूच नका. आपले तर्क कुतर्क एका बाजूले आणि महाराजांची लीलाच निराळी आहे ना. महाराजांच्या मनात जे आहे ते आणि तसंच होते विश्वास ठेवा. मला काय वाटतं पंकड भाऊ आता आपल्याला शांत बसून चालणारच नाही ना. जावळ बापूंच्या आईशी जाऊन सांगण्याने सप्पा बोलणी करायला लागते. सामोरा सामोरा बोलणं होईल तेव्हा खुलासेवर सांगता येते विचारता येते. हे खरं बोलणं तर व्हायलेच पाहिजे. महाराज गण गण गणात भूते. तिच्या कायचा धिंगाणा चाललाय मला समजूनच राहिलं. अरे लगीन घर ऐका काय आहे दोस्त भन 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 समजून घ्या म्हणते. अरे का समजून घ्या दिवाकर राव? हळू बोला जी आमची लाज राखा. वराडे आहेत ना? अरे हळू कायले बोला मला चोरी आहे का? मी तुमच्या पाया पडतो जी. आमची वाली इज्जत राखा जी. अरे हॅट इज्जत राखा म्हणते
काय फालतूचे सोंग करून लागले तुम्ही? आम्ही भी घरदार शेतीवाडी वाले श्रीमंत माणसं आहोत. हा तुम्हाला स्वतःचीच पडली आहे, आमच्या इज्जतीची काही फिकर करान का नाही? मले सांगा, भरल्या मांडवात झगडा झाला कोणामुळे? का ठरलो होत आपलं का नवरा मुलाले वरदक्षिणा म्हणून 2 तोळ्याचा सोन्याचं गोप द्यायचं ठरलं होत का नाही? त्याचं असं झालं की गोप करायचाच आहे. अहो सांगाच नको तुम्ही, मले गेलेले काही महत्व राहते का नाही? बोलू तो द्या त्याले. अ तुम्ही कायले बोलता? वचन दिलं तर ते पूर्ण व्हायले नको? ऐपत नाही तो वचन कायले द्यायचं? महाराज दम धरा लागते. कायचा दम धरा लागते? हा वरदक्षिणा तर यांनी मरत मरत रडत रडत दिली. अरे नशीब समजा का तुमची मुलगी चांगल्या श्रीमंताच्या घरात जाऊन राहिली, पण यायले किंमतच नाही त्याची. मी करतो ना सोय, ठरल्याप्रमाणे वरदक्षिणा कपडा लत्ता केला का नाही? बापा तू उपकार केले का मायावरत? कसा बोलून राहिले तुम्ही? पाया पडतो जी. अरे तर जमतच नाही ना, तुमच्या पोरीले माहेरीत ठेवा. लग्न मोडलं समजा कसं आहे साहेब? जो तो ज्याच्या त्याच्या सोयीने अर्थ काढतो आणि यातच आनंद मानतो की आपण कसे बरोबर आहोत. काय नेमकं काय म्हणायचं तुला? मला इथलंच म्हणायचंय का स्वाभिमान आणि तत्वनिष्ठ माणसाचा कणा बिकट परिस्थितीत सुद्धा वाकत नाही. आपला मधुकर तसाच आहे, यमुना आणि तिची माय सुद्धा तशीच आहे. तुम्हाला माहिती का मधुकरने त्या दोघींनी जाऊन सांगितलं का म्या वाडा सोडला, तरी पण त्या दोघी आनंदी झाल्या. नाटक आहे हे सगळं नाटक, युजलेस. त्यांना कशाला आनंद होईल? वाड्यातलं वैभव, इथला झगमगाट, याचं कौतुक ना मधुकरले ना यमुनेले ना तिच्या मायले. तुझ्या बोलण्यावर तर विश्वासच नाही मले. हो कारण जगात निर्लोभी माणसं पण राहते हे पटणारच नाही ना तुम्हाला. करेक्ट आहे. नाही आजकाल जरा जास्तच समजायला लागलंय तुला. एवढं सगळं सुख वैभव कोणाला टोचेल? या बिकारड्या मुलीला आणि तिच्या आईला या वैभवाची भुरळ पडली आहे. या वैभवाला दहशतीची किनार आहे साहेब. त्या दोघींना हीच तर धास्ती होती का या वाड्यात सुखाचा श्वास घेता येईल का? तुले तर लाज वाटायला पाहिजे. तू तर उघड उघड तोंडावर तर बल्लूची नाचक्की करून राहील. मग तसं काही घडलंच नाही का? कसे वागले साहेब त्या पोरीशी? कशी नांदायला तयार होईल या वाड्यावर? आणि तुम्ही सुद्धा मधुकरले घराबाहेर काढलं, अशी तरा राहते का वागायची? सोन्याचा पिंजराच आहे हा. स्टॉप दिस नॉनसेन्स. आणि तरी सुद्धा तू राहतीच आहेस ना इथे या वाड्यात. तुला तू लाडकाले एक मधुकर, तो सुद्धा आला ते म्हणा इथे वाड्यावरतीच आला होता ना. मधुकरच्या लग्नासाठी ती सगळे लोक तयार झालेत. मधुकरला न बघता, त्याची विचारपूस न करता का? तर त्या बुवानी सांगितलं म्हणून. नॉनसेन्स. अत्यंत लोभी लबाड आणि नीच माणसं आहेत ती. हे वाड्याचं वैभव बघून भुरळ पडली आहे त्यांना. आणि तुला पण काय कमी उद्योग नाही आहेत? घराबाहेर काढलेल्या दिरासाठी काय गरज होती थालीपीठ घेऊन जाण्याची? तो पण निर्लज्ज. खाल्ली असतील थालीपीठ, आता कुठे गेला ग त्याचा स्वाभिमान? हा हे पा म्या थालीपीठ दिली, त्यांनी खाल्ली का नाही खाल्ली? खाल्लीच असणार ना. छोटी माया म्हणजे मायेची गंगा. जनकल्याणासाठी जन्म झाला ना तुझा. घराचे वासे मुसणारे तू साहेब. बास बास, तू मधु असा यमुना तशी, अख्ख जग चांगला मी एकटा वाईट आहे. युजलेस. Yes.
असं नका बोलू जी, असं नका बोलू। हे बघा, जोवर नवऱ्याले दोन तोळ्याचा सोन्याचा गोप भेटत नाही तो वर्त पुढचे विधी होत नाही। असं नका करू जी। दोन तोळ्याचा सोन्याचा गोप आ गया ना। बाप्पा, दोन तोळे सोन्याच्या गोफासाठी मांडवात मातम करवाल का? अशी तर राहते का वराडी माणसाची? इथे थांबून लगीन तोड्याच्या गोष्टी करता? मुलीचं लगीन एकदम मोडलं तर तिचं आयुष्य बर्बाद होते याचा विचार करा की नाही? घ्या हा सोन्याचा गोप, घ्या, तीन तोळ्याचा आहे। आपण कोण? तुमच्या वाणी हाडा मासाचाच माणूस हा म्या, पण इट्टलाने माया काळजा दया माणूस की दिल्ली। बंडू तात्या दंडे म्हणते, बंडू तात्या दंडे म्हणते, बंडू तात्या दंडे म्हणते।